केवळ सत्कारापुरता मर्यादित कार्य करता नाही तर हा जो आपण निर्माण केलेला जिव्हाळा आहे तो जिव्हाळा व्यक्त होण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। म्हणून प्रथम या ठिकाणी काही मान्यवर कार्यकर्ते आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि त्यानंतर काही राहिलेले सत्कार माननीय भैयासाहेब स्वीकारणार आहेत। म्हणून मी पहिल्यांदा आमच्या तालुक्याचे अध्यक्ष शौरज थेटे यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या। इथं पुढे थांबलेल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आता खाली एक तर पुढून व्हा नाहीतर खाली बसा। चला खाली बसा, खाली बसा। सर्वप्रथम मी या ठिकाणी अक्का साहेबांना प्रणाम करतो ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। ते माझे राजकीय दैवत, महाराष्ट्र राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय भैयासाहेब। गेल्या 22 वर्षापासून मी आपल्यासोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। भैयाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 2 मिनिटावर 2 तास सुद्धा कमी पडतील, परंतु अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो। गेल्या 22 वर्षामध्ये मला भैयासाहेबांचे बरेचसे अनुभव आले। एक कार्यकर्ता आणि कुण्या नेत्याचा राहावं आणि नेता कशा पद्धतीने राहिला पाहिजे, कार्यकर्त्याला नेता बनवण्याचं काम जर महाराष्ट्रात जर कोणी केलं असेल हजारोच्या संख्येने फक्त भैयासाहेब आणि भैयासाहेब। कार्यकर्त्याचा कौटुंबिक प्रश्न असेल, कार्यकर्त्याच्या गावचा विकासासाठी प्रश्न असेल किंवा सामाजिक प्रश्न असेल, या सर्व प्रश्नाला न्याय देण्याचं काम भैयासाहेबांनी आतापर्यंत केलेलं आहे। गेल्या 22 वर्षाचे बरेचसे प्रसंग आहेत, परंतु मी या ठिकाणी दोनच गोष्टीवर बोलतो की जगातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या पार्टीला पार्टीचा एक तालुका अध्यक्ष बनवण्याचं काम माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना, एक लहान कार्यकर्त्याला, माझ्या लहान वयाच्या कार्यकर्त्याला भैयासाहेबांनी केलं आणि मला भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या ठिकाणी केलं। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्या बाजार समितीमध्ये उपसभापती बनवण्याचं काम सुद्धा भैयासाहेबांनी मला कार्यकर्ता म्हणून केलं। म्हणून या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही। भैयासाहेब या वाढदिवसाच्या निमित्तानं मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करतो की असंच आपल्याला दीर्घायुष्य मिळालो, तुमचा आशीर्वाद आमच्यावर अशाच पाठीशी राहो। आपण जे काही संकल्प कराल, जे काही निर्णय कराल, एक कार्यकर्ता म्हणून आपल्या पाठीशी आयुष्यभर आम्ही आपल्या सोबत काम करू, हीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।